सैन्य दलातील शौर्य, देशासाठी बलिदान देण्याची सैनिकांची तयारी, त्यांची यशोगाथा आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्पर्श करून जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता असली पाहिजे, ही भावना वाढीस लागली पाहिजे. त्यांच्या कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी पूर्णत्वास पार पडली पाहिजे, अशी भावना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2022 संकलन शुभारंभ कार्यक्रमात शिंगारे बोलत होते. यावेळेला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021 संकलनात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचं कौतुक करण्यात आलं. यावेळेला निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर प्रांजल जाधव, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे इत्यादी यावेळेला उपस्थित होते. शासनाला दिलेलं उद्दिष्ट जिल्ह्यानं पूर्ण केलंय, यात सकारात्मकतेनं आपण सर्वजण सहभागी झालो. मागील वर्षाचं उद्दिष्ट सहजतेनं पूर्ण करून केलं असून चालू वर्षाचं उद्दिष्टही निश्चित पूर्ण करणार आहोत, असंही शिंगारे यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांना ध्वज लावून ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. सशस्त्र सेना ध्वजदिन 2021 निधी संकलनाचं उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्था कार्यालय यांचा प्रशस्तीपत्र सनद आणि भेटवस्तू देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तहसीलदार युवराज बांगर, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना यावेळी गौरवण्यात आलं.